इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बिजापुर बेस सोलापुर। 2000 नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर शनिवारी सोने खरेदीसाठी लोकांची पावले सराफाकडे वळली। 3% जीएसटी चुकता करीत लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची नाणी आणि दागिन्याची खरेदी केली। शनिवारी सोन्याची विक्री तिप्पट झाल्याचं सर्वत्र पाहायला मिळालंय। सकाळपासून सराफाकडे लोकांची गर्दी होऊ लागली। शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 400 रुपयाची वाढ होऊन दर पातळी 61,200 रुपयावर पोहोचली। दर वाढीनंतरही ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह होता। आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडीनुसार भारतात सोन्याच्या दरात दररोज चढ उतार होतो। 62,200 रुपयांपर्यंत वाढलेले सोन्याचे दर 18 व 19 मे रोजी 60,800 आणि 20 मे रोजी सोन्याचे भाव 400 रुपयांनी वाढून 61,400 रुपयांवर गेली। खरेदी वाढल्याने जोखीम नको म्हणून 2000 नोटांनी 50,000 पर्यंत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून KYC व 2,00,000 पर्यंत पॅन कार्डची झेरॉक्स बंधनकारक केली आहे, अशी माहिती नागपूर सराफ असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे यांनी दिली। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन। आमच्या इथे जीन्स टी शर्ट्स ट्राउजर्स शर्ट्स पैंट्स जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी होळी रमजानी बकरी ईद आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी बिजापूर वे सोलापूर। संपर्क 9921037094।